महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे मानकरी झालेले आहेत, काय भावना आहेत आणि काय प्रतिक्रिया आहेत त्यावर? भावना तर अतिशय आनंदाच्या आहेत, वादच नाहीये. एक ज्येष्ठ श्रेष्ठ पुरस्कार मिळाला असं मला वाटतंय. महाराष्ट्र भूषण म्हणजे महाराष्ट्राचा नंबर वन पुरस्कार आहे असं मी समजतो. समजतो नाही, आहेच तो. आणि तो आत्तापर्यंत इतक्या सगळ्या मोठ्या लोकांना मिळालेला आहे की ज्या त्याच्या त्यांच्याबरोबर माझी तुलना मी करू शकत नाही अशी असे लोक आहेत ते. पु ल देशपांडे काय, लता दिदी काय, किंवा आशाताई काय, भोसले यांची यांच्याबरोबर म्हणजे त्या लाईनीत नेऊन मला बसवलं या लोकांनी. याचा मला खरोखरच आनंद आला. म्हणजे असा आनंद जनरली बाकी मला प्रेझेंट बरीच मिळाली आत्तापर्यंत, पण हा काही वेगळाच हे आहे असं मला वाटतं निश्चित. त्यामुळे मला आनंद तो कसा व्यक्त करावा म्हणजे माझ्याकडून शब्दांची जास्ती घाई होते असं मला वाटतं. त्यामुळे अभिनेत्याने कायम असंतुष्ट राहावं असं म्हणतात आणि आता महाराष्ट्र भूषण मिळाल्यानंतर तुमच्यावर जबाबदारी फार वाढली आहे. नाही नाही, अभिनयाने संतुष्ट राहावं कायम असं कधीच म्हणत नाही. का मी तर म्हणेन अभिनेत्याने कायम असंतुष्ट राहावं. याचं कारण काय माहिती आहे की तुम्ही एक जेव्हा तुम्ही संतुष्ट व्हाल ना तेव्हा तुम्ही संपलात. कारण काहीच नाही येतं त्याच्यापुढे काय करायचं, केलं मी सगळं. ही भावना कधीच येता का म्हणे. नवनवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत आणि काळानुसार माणसाला अपडेट अप टू डेट राहावंच लागतं. तर आत्ता तुम्ही काय आव्हानं आहेत आत्ताच्या अभिनय आणि तेव्हाच्या अभिनयाच्या? नाही नाही, अभिनयात आव्हानं काही नाही. अभिनय काय, अभिनया शेवटी श्रेष्ठ तोच एकाच ठिकाणी. अभिनय हा तसाच करायला लागणार. तुम्हीला कोणा रागवायचं म्हटलं तर तसंच रागवावं लागणार. कोणावर तुम्ही आनंदाने बोलून आनंद तुम्ही हसताय म्हटलं तर तसंच करावं ना. अभिनयाच्या प्रकारात तुम्हाला बदल नाही करता येणार, पण तो तुम्ही कसा सादर करायचा याला हे लागेल, काहीतरी वेगळं प्रमाण लागेल ना. आणि परत टेक्निक बदलली आहेत की तुम्ही कुठे तुमचा कॅमेरा, तुम्ही कॅमेऱ्याला कशा रीतीने तुम्ही प्रेझेंट व्हायचं ही एक वेगळीच गोष्ट असते ना. त्याप्रमाणे तुम्हाला ॲक्टिंग करावी लागेल, तोच प्रश्न आहे फक्त, बाकी काही नाही. अभिनयात काय बदल नाही, अभिनय तोच, पण करण्याची सादर करण्याची वेगळी. जबाबदाऱ्या वाढल्या असतील महाराष्ट्र भूषणानंतर? हां, जबाबदाऱ्या तर वाढलेल्या आहेत, पण जबाबदाऱ्या वाढल्या म्हणजे काय, पहिल्यांदासुद्धा जबाबदाऱ्या वाढलेल्याच होत्या. कारण का तुम्ही एक पिक्चर केलं, तुम्ही एक काम केलं, त्याच्यानंतर तुम्ही दुसरं काम केलं आहे. तुम्हाला पहिलं जर तुमचं काम आवडलं असेल तर दुसरं काम निदान ते आवडायला पाहिजे तेवढंच. ही तुमची जबाबदारी झाली ना, ती वाढलीच ना जबाबदारी दुसरं काम करताना, दुसरा रोल करताना. त्यामुळे जबाबदाऱ्या ह्या कायम वाढत असतात, कळलं की नाही. त्यामुळे अमुक एक याच्या फरक पडतो असं काही नाही. माणसाने जबाबदारी आपली वाढते हे प्रत्येक रोलवर लक्षात घेतलं पाहिजे. अर्थात म्हणजे कसाही जरी रोल झाला असला तरी अरे माझा असाच रोल झाला नाही, पण याच्यापेक्षा मला चांगलं करायला पाहिजे ही जबाबदारी झाली ना. एबीपी माझ्याच्या प्रेक्षकांना आणि तुमच्या लाडक्याच्या हातांना काय संदेश देऊ शकता? हे बघ, मी काय असा मोठा संदेश देण्यात का हे नाही आहे मोठा काही, पण काय आहे मी एवढं सांगेन की काम तुम्ही जेव्हा कराल, एखादं काम असेल त्यात तुम्हाला कसं सातत्य टिकवता येईल किंवा तुम्हाला किती त्यात डिवोशन तुमचं असेल हे तुम्हाला निश्चित ठरवायला पाहिजे. तुम्हाला असं नाही करून चालत आहे तर करूया चाल. कुठली म्हणजे सिनेमा किंवा नाटक ही कुठली बाय द वे असं होऊ शकत नाही. चला करून टाकूया, नाही असं नाही होऊ शकत. त्यात तुम्हाला लक्षच घालावं लागेल. तर मला असं समजलं की तुम्ही ही गोष्ट अशी सोडून देऊ नका वाऱ्यावर. ती जर कुठली कॅरेक्टर त्याच्या मुळाशी जाईल, काय कॅरेक्टर असे काय आहे, ते काय करू शकेल, आणखी काय करू शकेल, काय वेगळं होऊ शकेल, हा तुम्हाला सतत तुमच्या डोक्यामध्ये विचार चालू राहायला पाहिजे. त्यामुळे मी हे सांगेन की तुम्ही काय करता याच्यावर लक्ष ठेवा फक्त. या पुरस्कारामागे किती जणांचे हात आहेत आणि किंवा काय म्हणू आपण, आभारी मानू? हां, बरेच लोक आहेत. म्हणजे मी असं म्हणू शकत नाही की एखाद्याच अमुक अमुक याचाच आहेत असे. बरं, डायरेक्टर चांगले भेटलेले आहेत. सचिन सर काय डायरेक्टर, काय महेश कोठारे काय, किंवा राजदत्त सरके डायरेक्टर, म्हणजे बरेच नाही डायरेक्टर, म्हणजे कितीतरी डायरेक्टर झालेत. म्हणजे जवळजवळ तर इतके पिक्चर झाले आहेत की प्रत्येक वेळा वेगळे डायरेक्टर होते माझे. तेव्हा त्यांच्याकडून काहीतरी नवीन मला करायला मिळायचं भूमिका. माझ्यासाठी त्यांनी केलं वेगळे हे केलेलंच ना, माझ्यासाठीच होते ते करत ना. परत प्रत्येक आर्टिस्ट हा कायम माझ्या पाठीशी उभा राहिलेला आहे. कारण मला जे काय करायचं हे त्याला कळून त्याने त्याप्रमाणे अभिनय केला तर ती मला मदतच आहे ना त्याची. त्यामुळे ते प्रत्येक गोष्ट अशी होती की पाठीशी तुमच्या सगळेजण आहेत. माझ्या तर मी तर म्हणे ते देवाच्या दयेने अख्खा महाराष्ट्र माझ्या पाठीशी आहे. ही म्हणजे मला कित्येक वेळा ही अशी मी हे होऊन जातो अगदी, म्हणजे गडबडून जातो की अरे काय या, म्हणजे किती मोठी हे गोष्ट ही की एक अख्खा महाराष्ट्र सगळ्यांना आवडावं
प्रत्येक रोल माझा आवडा आहे की एवढी मोठी गोष्ट आहे आणि मी कधीही विसरू शकत नाही कधी. त्यामुळे सगळे माझ्या पाठीशी आहेत अगदी आमच्या इंडस्ट्रीतले तर लहान तो लव रोलपासून मोठ्या रोलपर्यंत आणि प्रत्येक मराठी माणूस महाराष्ट्रातला माझ्या पाठीशी उभा आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.